हेलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे इयत्ता पहिली ते आठवी या कटेकरिता शिक्षक म्हणून पात्र होण्यास टी ई टी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे मात्र या शिक्षकांना आत्ता टी ई टी सवलत मिळणार असून या शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण नसली तरीसुद्धा चालणार आहे नेमकं काय आहे परिपत्रक अधिकृतरित्या उपसंचालक कार्यालयातून हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं असून याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नेमके कोणत्या शिक्षकांना सवलत मिळेल पाहूया त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन प्रेस करायला विसरू नका दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीचं हे परिपत्रक आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई यांच्याद्वारे प्रति मान्य श्री कपिल पाटील विधान परिषद सदस्य शिक्षक भारती पोयबावडी एम हॉस्पिटलजवळ कामगार मैदान कामगार मैदानजवळ परळ मुंबई बारा विषय फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य नसल्याबाबत महोदय उपरोक्त संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की शासन निर्णय दिनांक तेरा दोन दोन हजार तेरानुसार पहिली ते करता नियुक्त शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी अनिवार्य करण्यात आलेली आहे तथापि सदर शासन निर्णयापूर्वी राज्य शासनामार्फत शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कोणताही आदेश निर्गमित झालेला नसल्याने दिनांक तेरा दोन दोन हजार तेरा पूर्वी इयत्ता पहिली ते आठवी वरील नियुक्त शिक्षकांना राज्य शासनाकडून शिक्षक पात्रता परीक्षा टी टी अनिवार्य केलेली दिसून येत नाही अशी ही प्रत माहितीस्त सविनय सादर करण्यात आले आपला विश्वासू विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई प्रत माहितीस्तव व कार्यवा शिक्षण निरीक्षण भ्रोहन मुंबई उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग यावरून आपल्या लक्षात येते की दिनांक तेरा दोन दोन हजार तेराच्या अगोदर जे शिक्षक यत्ता पहिली ते आठवीकरता नियुक्त झालेले आहेत अशा शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करण्याबाबत कोणताही शासन निर्णय किंवा कोणताही आदेश नसल्याने या शिक्षकांना आता टी ई टी अनिवार्य नाही त्यामुळे आपली नियुक्ती जर ते तेरा दोन दोन हजार तेरापूर्वी असेल तर तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा आहे अर्थात टी ई टी उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही त्यामुळे आत्ता तेरा दोन दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई टीतून सवलत मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे याबाबत अधिकृतरित्या पत्र जाहीर करून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई यांच्याद्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे तेरा दोन दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षकांसाठी टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांसाठी ही एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद